वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना आप तमाम लोगों को इस बात के लिए मुबारकबाद देता हूं कि इस ऐतिहासिक शहर में इस ऐतिहासिक ग्राउंड पर आदरणीय बाला साहब अंबेडकर आपसे मिलने के लिए आए हैं। आप तमाम के लिए जोरदार तालियां बजाइए और आप तमाम की बाळासाहेब मागच्या 2019 ला संसदेमध्ये गेले असते, परत फेड करणार आहोत की नाही वेळ आलेली आहे हिंदू तर माफी नाही आहे कुणाला तुम्हाला, परत तुमच्यासाठी कुणी धावून येणार नाही। बाळासाहेबांनी त्यांचं राजकारण पणाला लावलंय। आता काँग्रेस आमच्या मुस्लिम नेते म्हणतात काँग्रेसच्या सोबत जायला पाहिजे होतं, अरे मुसलमानच्या नेत्यांनो जाऊन विचारा त्या खानदानी पक्षाला। आघाडीचा शेजवर गर्दी करू नका, मला कार्यकर्त्यांना विनंती आहे करू नका। आम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू, पण मित्र दुर्दैव या समाजाच अनेक बैठका झाल्या पण अद्यापही धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता बता नहीं सकता। मैं 14 महीने इन्होंने मेरे साथ क्या किया, मुझे झंडे के झूठे के अंदर बसाया। आप फडणवीस इनकी साइडगार्ड है, आप साइडगार्ड है इनके, वो सिंगारे बोलकर पिया है हमको, ऊपर से प्रेशर है। अरे किसका प्रेशर है, अरे फडणवीस का प्रेशर है बोलता। देखो 14 महीने जेल में रखे, मेरा तबाह, मेरा खानदान, मेरे लोग मेरे घर तक आ गए, मेरा खानदान तबाह बर्बाद कर दिया। अगर आज कुछ लोगों की दुआ से, तुम्हारी लोगों की दुआ से टिका हुआ हूँ और इंशाल्लाह खबर में ठंडा होगा और MIM को यहाँ से जड़ से उखाड़ने का काम मजली से वंचित आघाड़ी करेंगे। मुसलमानांसाठी, इतल्या बहुजनांसाठी, इतल्या दलितांसाठी, त्यावेळेस दलितावर अन्याय होतो, मुसलमानावर अन्याय होतो, त्यावेळेस कोणी एनडीचा कोणी आमच्यासाठी कोणी जर येत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी होता। मग मैं भी आप लोगों के सामने झोली फैला रहा हूँ, अल्लाह के वास्ते, रसूल के वास्ते मेरी भी झोली भर दो। एक बार भर दो, एक बार भरेंगे तो बार बार भरते रहेंगे, ऐसा मैं कहता हूँ। भाई लोग आप आज आप लोगों के सामने जैसे दो बार उन लोगों ने झोली फैलाया और आप लोगों ने उनकी खूब वाईट परिस्थिति है। ज्या राज्यामध्ये धनगर समाज 2.5 ते 3.25 कोटी असून या धनगर समाज याने वेळोवेळी प्रत्येक पक्षाला मतदान करून मग या ठिकाणची काँग्रेस असेल की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला, जे बोलतात आहेत मी त्यांना सदा विचारतो की विधानसभेमध्ये याच MIM ने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगा। मतांवरती असताना MIM चा उमेदवार जिंकून आला नाही, ते MIM चा उमेदवार जिंकून आला इथल्या OBC च्या मतावरती जिंकून आला, हे एवढं लक्षात घ्या। मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही, मुस्लिम समाज पाठीमागे राहिलाय त्याचं एकमेव कारण की त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू असताना चुकलेला आहे। ती मग ओएसी असेल किंवा इतर कोणी असतील,
युती केल्यानंतर युतीचा धर्म हा निभावा लागतो, तो निभावता येत नसेल तर युत्या करू नका। युत्या करता येत नसेल आणि धर्म निभावता येत नसेल तर युत्या करू नका। गीता याशीन याचा या ठिकाणी प्रवेश करण्यात येतात। अरे भाई ले भाई बॅटरी बदलती शेख लाला यांचा या ठिकाणी साहेबांच्या हाताने प्रवेश करण्यात येत आहे। जाधव मॅडम आणि त्यांच्या सगळे महिला त्यांचा साहेबांच्या हाताने प्रवेश करण्यात येत आहे। पठाण मॅडम दौलताबाद 2 मिनिटात समोर या, आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे। 2 मिनिटांमध्ये फास्ट लवकर या पुढं। यानंतर सय्यद मतीन पटेल हे आपल्याला 2 मिनिटांमध्ये त्यांचं मार्गदर्शन करतील। नगरसेवक MIMK माजी नगरसेवक।